हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? होपसो सगळे छानच असाल. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खानदेशी स्टाईलमध्ये वांग्याचं भरीत कसं बनवायचं, तेही कोमलच्या हातून. कोमल खूप छान वांग्याचं भरीत बनवते, सो आज आपण ही रेसिपी तिच्याकडून शिकणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाऊयात रेसिपीकडे. तर आज आपण बनवतोय वांग्याचं भरीत, आणि ऑब्व्हियस आहे की वांग्याच्या भरतासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहेत वांगे. तर आज आम्ही जे भरीत बनवतोय ते चार लोकांसाठी बनवतोय. त्यासाठी आम्ही 1 किलो वांगे घेतलेत वजनाला, आणि असे क्वांटिटीमध्ये 6 वांगे आहेत मोठ्या साईजचे. आणि त्याच्यासाठी कांदे इथे भरपूर घेतले, 1-8-10 कांदे घेतलेत. तुमच्याकडे जर मोठे कांदे असतील तर मोठ्या साईजचे 4 कांदे सफिशियंट आहेत. आणि बाकी जे साहित्य लागणार आहे तेही आपण बघून घेऊया. आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत. तर साधारणतः एका वांग्याला 4 छोट्या मिरच्या ह्या प्रमाणात आम्ही मिरच्या घेतल्यात 6 वांग्यांसाठी. 1 कांडी लसूण सोलून घेतलाय. शेंगदाणे, आता शेंगदाणे आपण याच्यामध्ये कच्चेही घालू शकतो किंवा भाजलेलेही घालू शकतो. आता आमच्याकडे कच्चे अवेलेबल नव्हते म्हणून आम्ही भाजलेले शेंगदाणे घालणार आहोत. तेल लागणार आहे आपल्याला. इथे मीठ घेतलंय, जिरे, हळदी पावडर आणि कोथिंबीर. यामध्ये आपण कांद्याची पात सुद्धा चिरून घालू शकतो. आज आमच्याकडे अवेलेबल नाहीये म्हणून आम्ही भरपूर कोथिंबीरच घालणार आहे. आणि हे घालून आज आपण मस्तपैकी वांग्याचं भरीत बनवणार आहोत. तर चला तर बघा, आपल्याला रेसिपीला स्टार्ट करायचंय. जे वांगे आहेत आपण ते छानपैकी धुवून घेतले, आणि धुवून कोरड्या कपड्याने मी पुसून घेतलेत. आता आपण काय करणार आहे, त्या वांग्यांना असं तेल लावून घेणार आहे, आणि तेल लावून मग आपण त्यांना भाजायला ठेवणार आहे. तेल लावल्याने काय होतं की लवकर वांगे भाजले पण जातात, आपला गॅसही जास्त वाया जात नाही आणि वेळही वाया जात नाही. तर ह्या पद्धतीने आपण वांग्यांना तेल लावून, आणि ती जी जाळी आहे जाळीचा यूज करा, म्हणजे पटकन गॅसही जास्त घाण होत नाही आणि ऍट अ टाइम 2 किंवा 3 वांगे त्या जाळीवर आरामात बसतात. या पद्धतीने सगळे वांगे आपण भाजून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे वांगे भाजून घेणार आहोत. आमच्याकडे वांगे जरा जास्त आहेत त्यामुळे एका गॅसवर ते भाजले जाणार नाही पटपट, आणि आता भुकेची वेळ पण झाली आहे म्हणून आम्ही दोन्ही गॅसचा वापर करतोय. ऍक्च्युली एका गॅसवर जाळी आहे, दुसऱ्या गॅसवर नाही आहे, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय, पण ठीक आहे. ह्या रेसिपीमध्ये महत्वाचं हेच आहे की वांगे हे खूप छान प्रकारे भाजले गेले पाहिजे, तर आणि तरच त्याला टेस्ट छान येते. आणि वांगे घेताना एक काळजी घ्यायची की वांगे हे वजनाला असं हलकं असलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये बिया कमी असतात, आणि ज्याला बिया कमी असतात त्या वांग्याचं भरीत हे अप्रतिम लागतं. त्याच्यामुळे ही काळजी तुम्ही घ्या नेहमी. आणि कुठलंही वांग तुम्ही घेऊ शकता, जांभळी वांग चालतं आणि या पद्धतीचं हिरवंही वांग, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते वांग तुम्ही वापरू शकता. जर तुमच्या वांग्याला जरा जास्त पाणी असेल ना, तर ते भाजताना तुमचा गॅस असा ह्या पद्धतीने खराब पण होऊ शकतो आणि त्याचे पाणी पण खाली सांडू शकतं. तर ते पाणी जे निघतं त्याचं काही एवढा प्रॉब्लेम नसतो, कारण त्याचं जे आपण जितकं भासतोय त्याचा सगळा जो वॉटरी पार्ट आहे तो निघतोय, तर तो निघायलाच पाहिजे ऍक्च्युली, तरच त्याची जी टेस्ट आहे ती छान लागणार आहे. वांगे जे आहे ते ह्या पद्धतीनेच भाजले गेले पाहिजे, जेणेकरून आपण त्याला हात लावताच त्याची जी स्किन आहे ती अशी इझिली निघाली पाहिजे. या पद्धतीने, एवढ्या पद्धतीने आपल्याला हे वांगे भाजून घ्यायचे. तर वांगे बघा आपले छान प्रकारे असे भाजून झालेले, आणि सोबत सोबत वेळेतच आपण कांदाही कट करून घेतलाय बारीक. आता आपण जे हिरवी मिरची आणि लसूण आहे ते बारीक करून घेणार आहे. तर मी स्पेशली खलबत्त्याचं यूज करणार आहे, ज्याच्यामध्ये मी ह्या हिरव्या मिरच्या टाकून आणि लसूण आणि थोडं मीठ घालून यांना मी कुटून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमध्येही याला बारीक करू शकता, पण जी चव कुटलेल्या मिरचीची त्या भरीतमध्ये येते ती तेवढी करून ती मिक्सरमध्ये येत नाही. तर स्पेशली जर तुम्ही कुटून घातलं तर ते जास्त छान लागेल. चवीनुसार तुमच्या मीठ तुम्ही त्याच्यामध्ये घाला आणि याला बारीक छान खलबत्त्याने ठेचून घ्या.
तर बघा ह्या पद्धतीने इतक्या प्रमाणात तुम्हाला ते ठेचून घ्यायचंय, बारीक करायचंय. आणि मीठ टाकल्यामुळं ते सहजच एक मिनिटातच एवढं ते बारीक होतं. आणि याच्यापेक्षा बारीक आपल्याला ते जास्त करायचं नाही. आता अशा पद्धतीने सर्व वांग्यावरची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे कोमलने आणि मी. तर असं दिसतं आता सध्या. तर आपण ह्याचे हे जे देठ आहेत ते आपण कट करून घेणार आहोत. आणि आपण हे पण चेक करणार आहोत की वांगे म्हणजे आतमध्ये किडके वगैरे आहेत का वगैरे, याचं पण आपल्याला बघायचंय. कारण आपण अख्खे वांगे भाजून घेतलेले आहेत ना, तर अशी शक्यता असू शकते की वांगे आतमध्ये किडके वगैरे असण्याची. तर चला ते आधी बघून घेऊयात. अशा पद्धतीने आपण हे जे चाकू आहे चाकूच्या मदतीने याची जी देठ आहेत ती बाजूला करून घेणार आहोत. आणि त्यानंतर काय करायचंय की बघा, फक्त चाकू असा थोडासा लावा आणि ह्या पद्धतीने त्याला मोकळं करा आणि चेक करून घ्या की तुमचं वांग हे किडकं नसावं, नाहीतर उगाच आपल्या मनात शंका आणि मग आपण ते खाऊ शकत नाही. या पद्धतीने याच्यामध्ये कुठेही मला किडलेलं हे वांग दिसत नाहीये, तसं मी ते चेकच करून घेतलेलं होतं. आणि मग ह्या पद्धतीने जसं आपण याला केलंय, आता बस चाकूच्या मदतीने त्याला थोडस आपल्याला क्रश करून घ्यायचंय. बाकी परतत असताना ते आपलं क्रश होणारच आहे. ह्या पद्धतीने आता हे बनवण्यासाठी रेडी आहे. ह्याच पद्धतीने आपण हे सगळे वांगे स्मॅश करून घेणार आहोत. ओके. आणि हे पण करू शकतो ना कोमल, ज्या विकत आपण वांगे घेतो त्यावेळेस वरून पण दिसतं ना की ते किडके आहेत किंवा नाहीये, त्याला होल वगैरे असलेले वांगे आपल्याला नाही सिलेक्ट करायचे. ज्याला थोडस किडलेलं दिसेल किंवा छिद्र पडलेली आहेत अशी वांगे घेण्याचं टाळायचं शक्यतो. आणि किडलेले वांगे जर असेल ना, तर जेव्हा आपण ते भाजतो तेव्हा त्याचा पॉपअप होतो आणि आवाज येतो, तर समजून घ्यायचं. ज्यावेळेस त्याचे खूप असं फटफट आवाज येतो ना, तर समजायचं ते वांग आतून किडक आहे, तेव्हाच त्याचा आवाज येतो. ओके. तिने हे वांगे मी सगळे स्मॅश करून घेतलेत. आता हे रेडी आहेत आपल्या भरितासाठी. तर चला आता आपण भरीत स्टार्ट करू. तर आपण स्टोववर ठेवली आहे कढई आणि यामध्ये तेल घालायचंय. साधारणतः 2 मोठे चमचे तेल आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहे. याच्यामध्ये तेल थोडस जास्तच लागतं. स्पेशली हे भरीत बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप छान लागतं. आणि ज्यावेळेस आपण भाकरी किंवा ज्वारीची बाजरीची भाकरी बरोबर ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस त्याच्यात तेल जर जास्त असेल तर ते छान वाटतं खाण्यासाठी. त्याच्यामुळे तेल याच्यामध्ये तुम्ही थोडस जास्त घाला नेहमीप्रमाणे. याच्यामध्ये तेल घालून झालंय. आता तेल जरा गरम झालं की याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. तेल गरम झालंय छानपैकी. यामध्ये आपण साधारणतः 1 चमचा एवढं जिरं घालणार आहे. तेल तापलंय, जिरं पटकन वरती आलंय. याच्यामध्ये लगेच मी हे बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण घालणार आहे. जास्त वेळ हिरवी मिरची आणि लसूण जास्त वेळ परतायचा नाही. त्याने काय होतं की लसूणही खाली चिकटतो आणि त्याचा जो तिखटपणा आहे तो जर चालला जातो. त्याच्यामुळे जास्त फ्राय न करता लगेचच आपण याच्यामध्ये कांदा घालणार आहोत, जेणेकरून आपला लसूण जो आहे तो खाली चिकटणार नाही आणि त्याचा तिखटपणाही जाणार नाही. आता आपण लगेच याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे. जो तुम्ही बारीक चिरून ठेवलं होतं तो कांदा मी याच्यामध्ये घालते. छान आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे गोल्डन होईपर्यंत. आणि मगच आपण पुढचे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत. आता बघा ह्या पद्धतीने मी चांगले कांदे फ्राय करून घेतले. आता ते थोडेसे ट्रान्सलुसंट झालेले आहेत. तर ह्या स्टेजला मी याच्यामध्ये हळदी आणि मीठ ऍड करणार आहे. मीठ आपण मिरची कुटत असताना मीठ घातलं होतं, त्यामुळे थोडंसं मीठ घालायचंय चवीप्रमाणे. म्हणजे तुम्ही जे मीठ घालणार त्याचे 2 भाग करा. एक मिरची कुटताना टाका आणि दुसरा भाग हा कांदे फ्राय करत असताना टाका. याच्यामध्ये मी मीठ टाकले आणि थोडीशी हळदी पण मी ह्या स्टेजला टाकून घेणार आहे याच्यामध्ये. आणि पुन्हा आपल्याला याला 2 मिनिटं अजून छान फ्राय करून घ्यायचे ह्या कांद्यांना. तर आता आपले कांदे ऑलमोस्ट होत आलेत फ्राय. तर याच्यामध्ये मी आता शेंगदाणे ऍड करणार आहे.
आम्ही भाजलेले शेंगदाणे इथे वापरतोय, त्याच्यामुळे मी त्याला ह्या स्टेजला ऍड करते. जर तुम्हाला कच्चे शेंगदाणे घालायचे असतील तर आधी आपण ज्यावेळेस तेल तापायला ठेवलं होतं त्यावेळेस शेंगदाणे थोडेसे लाल करून तेलामध्ये तळून बाजूला काढून घ्यायचे, आणि नंतर ज्यावेळेस आपण याच्यामध्ये वांगे ऍड करणार आहे त्यावेळेस ते शेंगदाणे ऍड करू शकता तुम्ही, किंवा भाजलेले शेंगदाण्यांचा पण अशा प्रकारे वापर करू शकता. तर मी छान जे शेंगदाणे होते ते याच्यात परतून घेतले. आता आपण जो बारीक केलेला वांगे आहेत बारीक केलेले ते याच्यामध्ये घालणार आहोत आणि याच्यामध्ये छान पैकी त्याला परतून घेणार आहोत. कोमले दिसायलाच एवढं मस्त दिसायला लागलंय, खायला तर नक्कीच टेस्टी झालेला असणार आहे. बघूयात टेस्ट कशी लागते, दिसत तर खूप छान आहे. तर बघा अशा प्रकारे आपलं जे भरीत आहे ते रेडी झालंय. आता फक्त आपण ह्याच्यावर ही बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये टाकणार आहोत आणि कोथिंबीरीचं प्रमाण थोडं जास्तच ठेवा. जर कांद्याची पात असेल तर आपण कोथिंबीर थोडीशी घालायची, पण आता आमच्याकडे कांद्याची पात नाहीये म्हणून आम्ही कोथिंबीर घालतोय. कोथिंबीर जरा जास्त घालायची आणि आता याच्यावर त्याला थोडस मी मिक्स करून घेणार आहे जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल. आणि आपण ते वांगे खूप छान पद्धतीने भाजून घेतलेत त्याच्यामुळे फ्राय करायला अजिबात वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटात हे वांग्याचं भरीत रेडी होऊन जातं. तर अशा प्रकारे आपलं वांग्याचं भरीत हे पूर्णपणे रेडी आहे जेवणासाठी. ओके चला तर मग आता बनवूयात भाकरी. आणि भाकरी बनवल्यानंतर मी मस्त ताट तुमच्यासोबत शेअर करते की त्याच्यासोबत काय खायचंय काय नाही हे पण कोमल सांगेल. कोमल याच्यासोबत आपण कांदा वगैरे पण छान लागेल ना? हो कांदा, आणि जर तुम्हाला मिरची आवडत असेल तिखट खूप आवडत असेल तर तुम्ही मस्त हिरव्या मिरच्याही त्याच्याबरोबर खायला घेऊ शकतात. आम्ही स्पेशली भरीतच थोडं तिखट बनवतो जेणेकरून वेगळ्या मिरच्या खायची गरज पडत नाही. मग आम्ही याच्या बरोबर बाजरीची भाकरी कांदा आणि भरीत हे अप्रतिम असं जेवण लागतं. अशा पद्धतीने आम्ही मस्त ज्वारीच्या भाकरी बनवतो. खूपच पातळ अशी भाकरी बनवली आहे विजयानी, अगदी चपाती पेक्षाही जास्त पातळ दिसते. या भाकरी बनवण्यासाठी पण काही ट्रिक्स आहेत त्या मी एखाद्या व्हिडिओ मध्ये शेअर करेल तुमच्यासोबत. तर त्या ट्रिक्स वापरून जर आपण भाकरी बनवली तर एकदम मस्त फुगतेही आणि एकदम नरम देखील होते. तर फ्रेंड्स कशी वाटली आजची खानदेशी स्टाईलमध्ये वांग्याच्या भरीतची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि ही रेसिपी कोमलकडूनच करण्यामागे देखील एक उद्देश आहे, कारण एकदा निखिल दादाने टिफिनमध्ये वांग्याचं भरीत आणलेलं आणि ते इशूच्या पप्पांना प्रचंड आवडलेलं. सो मीही एक्सायटेड होते की कोमल कशा पद्धतीने बनवते ते बघण्यासाठी. त्याचप्रमाणे मी म्हटलं की चला तर ठीक आहे मी शिकतेच आहे तर ह्याचा एक व्हिडिओ बनवावा आणि तुमच्यासोबत देखील शेअर करावा जेणेकरून तो तुम्हाला देखील उपयोगाला येईल. तर फ्रेंड्स कोमल कुकिंगमध्ये तर एक्सपर्ट आहेच हे तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, त्याचप्रमाणे ती एक शिक्षिका देखील आहे आणि तिचं यूट्यूबवरती चॅनल देखील आहे. त्याच्यावर त्या चॅनलवरती ती मॅथ्सचे जे 11-12 प्रॉब्लेम्स असतात एक्सपेरिमेंट असतात त्याचे प्रॉब्लेम्स ती सॉल्व्ह करते आणि ती खूप सोप्या पद्धतीने तिथे एक्सप्लेन करते. तर तिची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर चॅनलला तिच्या देखील नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून तिच्या आणि माझ्या देखील नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. तर नंतर भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत अशाच एका व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.